महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असतात अशीच एक घटना नगर जिल्ह्यात घडली आहे. नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथे एका प्रेमी युगलानं कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात यात्री निवासात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामधील युवतीचा काही वर्षापूर्वी गावातील एकाशी विवाह झाला होता. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून राहुल मझे आणि प्रियंका भराडे हे प्रेम संबंधात होते. 31 डिसेंबर 2021 दुपारी ते एसटीनं कोल्हापूर येथे अंबाबाई मंदिर परिसरात गेले. येथील ताराबाई रोडवरील एका यात्री निवासीमध्ये ते पती पत्नी या नात्यानं रूम नंबर 6 मध्ये उतरले. सायंकाळी रूमचा दरवाजा बंद केला आणि रात्री 11 वाजता दरवाजा उघडला जात नसल्यानं मालकांना शंका आली. त्यांनी राजवाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दरवाजा तोडून काढला आणि त्या दोघांना एका झोकाला साडीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं. पोलिसांनी रूमची झडती घेतल्यानंतर त्यांची कपड्याची बॅग मिळाली. त्यात राहुलचे कपडे, आधार कार्ड सापडलं. तसेच त्या ठिकाणी प्रियंकाने लिहिलेली चिठ्ठी होती. त्यात गावातील एकाचा मोबाईल क्रमांक लिहून ठेवला होता. त्यानंतर फोन करून दोघांच्याही नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. धक्कादायक बाब म्हणजे दोघांनीही जीवन संपवण्यापूर्वी एकमेकांना मिठी मारण्याचं या खुलीतील दृश्यात दिसतंय. प्रियंकाने या सुसाईड नोटमध्ये काय म्हटलं आहे, ती लिहिते की तात्या, मामा, मामी, आत्या, मामी, माझे सगळे भाऊ, तसेच राहुलचे दादा, मम्मी, गौतम, दाजी, बहीण, आम्हाला माफ करावे. आम्ही प्रेम करतो पण आमचं प्रेम कुणालाही कळलं नाही. आम्ही दोघेजण एकत्र जगू शकलो नाही तरी मरू शकतो. त्यामुळे आम्हाला 2022 हे साल पाहायचं नाही आहे. आम्हाला माफ करा आणि दोघांचेही अंत्यविधी एकत्र करा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.